नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश देणाऱ्या काटेसावर या औषधी वनस्पतीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्र हो काटेसावर वनस्पतीला बॉम्बॅक्स सिबा असं म्हटलं जातं या काटेसावरीला सावरी सावर इंडियन सिल्क ट्री सिल्क कॉटन ट्री कपोक ट्री असंही म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये याच काटेसावरीला शालमली वृक्ष या नावाने ओळखलं जातं मित्र हो या काटे सावरीच्या झाडांना गुलाबी रंगाशी फुले लागत असतात आणि या झाडाच्या संपूर्ण खोडावर आणि फांद्यांवरती सर्वत्र काटे असतात त्यामुळेच कदाचित या झाडाला काटेसावर असं नाव पडलं असावं काटेसावर वृक्षाची साल मुळे फुलांच्या पाकळ्या तसेच झाडाच्या फांद्यांवर किंवा खोडांवर जे काटे असतात या सर्वांचा उपयोग औषध बनवताना केला जातो या काटेसावरीच्या खोडावर असलेले काटे किंवा फांदीवरील काटे, काटे हे उगाळून चेहऱ्यावर आलेल्या फोडांवर किंवा मुरमांवर लावले असता चांगला फरक पडतो तसंच या काटेसावरीच्या आ, सालीचा उपयोग हा हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर केला जातो तसंच पानांचा काढा हा कुष्ठरोगावर आणि विंचू व सर्पदंशावर सुद्धा औषध म्हणून दिला जातो या झाडाची पाने ही अनेक रोगविकारात औषध म्हणून वापरली जातात या झाडाच्या फुलांची भाजी भाजीसुद्धा करतात किंवा कोवळ्या कळ्या असतात त्या कळ्यांमधील पाकळ्या ह्या कोशिंबिरीत किंवा कोशिंबिरीत किंवा सॅलड म्हणून त्याचा वापर केला जातो मित्र हो हे झाड मार्च महिन्यात पूर्णपणे बहरतं आणि मार्च ते एप्रिल असा फुले उपलब्ध होण्याचा किंवा हे झाड फुलण्याचा कालावधी असतो या काळात आपण फुले गोळा करून त्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर करून औषध म्हणून वापर करू शकतो तसेच या झाडाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वाळवून रंग म्हणूनसुद्धा वापर केला जातो आता ज्यावेळी ही झाडं फुलतात त्यावेळी त्या, वे त्या, वे त्या... फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मकरंद किंवा मध असतो त्यामुळे खूप सारे पक्षी त्यामध्ये कोतवाल असेल वेडा वेडारागू चष्मेवाला टोपीवाला तसेच चिंजीर, पोपट ब्राह्मणी मैना, जंगली मैना राखी कोतवाल गुलाबी मैना, बुलबुल अगदी कावळेसुद्धा या झाडावरती आपल्याला तो मध खाण्यासाठी किंवा मकरंद टिपण्यासाठी आलेले दिसून येतात तर अशा प्रकारचं हे बहुगुणी आणि सर्वगुणसंपन्न झाड बऱ्याचशा भागात होळीच्या दिवशी या झाडाचा जा वापर केला जातो हे झाड उष्णतारोधक असून लवकर सहसा जळत नाही म्हणून बऱ्याचशा भागामध्ये होळी पेटवताना होळीच्या मधोमध या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो आणि ह्या होळीच्या दिवसामध्ये या झाडाची दिवसा मोठ्या प्रमाणावरती कत्तल होताना दिसून येत आहे तर असं हे औषधी गुणधर्म असलेलं झाड जतन करणं आणि त्या झाडाचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे म्हणून सर्वांनी या काटेसावरीच्या झाडाचं संरक्षण केलं पाहिजे आणि हे झाड शक्यतो होळीच्या दिवशी तोडू तो तोडलं नाही पाहिजे तरच हे झाड त्याचं सौंदर्य दरवर्षी वसंत ऋतू आला की फुलवत राहील आणि निसर्गातील सौंदर्यात भर टाकत राहील हो या व्हिडिओमध्ये जे काही औषधी गुणधर्म या झाडाचे सांगितलेले आहेत ते जरी खरे असले तरी आपण प्रश व्यवहारात त्याचा उपयोग करताना आपल्या डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्यानेच औषधांमध्ये या झाडाच्या पानांचा फुलांचा किंवा झाडावरील त्या काट्यांचा उपयोग करावायचा आहे मित्र आपल्याला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद